क्षार। क्षार हे एक रासायनिक पदार्थ आहे जे उदासीनीकरणात निर्माण होतो। जेव्हा क्षारचे पीएच मूल्य 7 पेक्षा कमी असतो तेव्हा त्याला आम्ल धर्म क्षार म्हणतात। जेव्हा पीएच मूल्य 7 असतो तेव्हा त्याला उदासीन क्षार असे म्हणतात। तीव्र आम्ल व सौम्य आम्लरी क्षार चे पीएच मूल्य 7 पेक्षा कमी असतो। क्षारचे काही उदाहरण आहे साधे मीठ, सोडियम बायकार्बोनेट, विरंजक चूर्ण इत्यादी। साधे मीठ, तुम्ही अभ्यासले आहे की तीव्र आम्ल HCl व तीव्र आम्लारी NaOH यांची अभिक्रियेतून सोडियम क्लोराईड हा क्षार तयार होतो। सोडियम क्लोराईड याला साधे मीठ असे म्हणतात। अशुद्ध सोडियम क्लोराईड तपकरी रंगाचे असून त्यास रॉक सॉल्ट असेही म्हणतात, तर शुद्ध सोडियम क्लोराईड रंगहीन असतो। हा एक मूलभूत आयनिक संयोग असून याचा उपयोग Na2CO3, NaSCO3 इत्यादी क्षारांच्या निर्मितीसाठी होतो। सोडियम क्लोराईडच्या द्रावणातून विद्युत प्रवाह जाऊ दिला असता त्याचे अपघटन होऊन सोडियम हायड्रॉक्साईड हे महत्त्वाचे आम्लरी संयुग होते। सोडियम बायकार्बोनेट, तुम्हा सर्वांना स्वादिष्ट केक खायला आवडतो ना? केकमध्ये सोडियम बायकार्बोनेट म्हणजे बेकिंग सोडा याचा उपयोग असतो। सोडियम बायकार्बोनेट याचे रेणूसूत्र NaHCO3 असे आहे। हे लिटमस बरोबर अभिक्रिया होऊन लाल लिटमस निळा होतो, म्हणजेच NaHCO3 आम्लरी धर्मी आहे। NaHCO3 ला तीव्र उष्णता दिल्यास त्याचे अपघटन होऊन Na2CO3 व कार्बन डायऑक्साइड गॅस हे निर्माण होते। सोडियम बायकार्बोनेटचे आपल्या दैनिक जीवनात अनेक वापर आहे, जसे की हलका पाव, केक, ढोकळा बनवताना याचा उपयोग होतो। विरंजक चूर्ण म्हणजेच ब्लिचिंग पावडर, याचे रेणूसूत्र CaOCl2 असे आहे, ज्याला कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड असेही म्हणतात। अस्वच्छ जमीन जंतुरहित करण्यासाठी व पाणी निर्जंतुक करण्यासाठी या पावडरचा उपयोग केला जातो। पावसाळ्यात विहिरीच्या पाण्याला मोठ्या प्रमाणात येणारी विशिष्ट तीव्र वास तुम्ही अनुभवली असेल, ही विरंजक चूर्ण यामुळे असते। याला पाण्यात घातल्यावर तीव्र वास हा मुक्त होणाऱ्या क्लोरीन वायूचा असतो। विहिरी गेलेली चुना ज्याला स्लेक लाईन असेही म्हणतात, क्लोरीन वायू बरोबर अभिक्रिया केल्यास आपल्याला विरंजक चूर्ण असे घडते। याची अभिक्रिया आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस क्लोरीन वायू हे कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड म्हणजे विरंजक चूर्ण व पाणी हे देते। ब्लिचिंग पावडरचा वातावरणातील कार्बन डायऑक्साइडशी संपर्क झाल्यास कॅल्शियम कार्बोनेट व क्लोरीन वायू हे तयार होते। अनेक रासायनिक अभिक्रियेमध्ये विरंजक चूर्ण ऑक्सिडीकरक म्हणजेच ऑक्सिडायझिंग एजंट म्हणूनही वापरला जातो। होल देण्यासाठी दिलेल्या क्लोरोफॉर्म या द्रवकाच्या निर्मितीसाठीही याचे वापर होते। सोडियम कार्बोनेट धुण्याचा सोडा, याचे रेणूसूत्र आहे Na2CO3.NH2O। लिटमस बरोबर अभिक्रिया केली असतात लाल लिटमस हा निळा होतो, म्हणजेच सोडियम कार्बोनेट हे आम्लरी धर्मी आहे। सोडियम कार्बोनेटची कार्बन डायऑक्साइड बरोबर अभिक्रिया घेऊन CO2 मुक्त होतो व रॉक सॉल्ट म्हणजे साधे मीठ ही बनते। कपडे स्वच्छ धुण्यासाठी हा धुण्याचा सोडा वापरतात व पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठीही Na2CO3.NH2O म्हणजेच सोडियम कार्बोनेट याचा उपयोग होतो। साबण एक क्षार, तेल किंवा चरबी, सोडियम कार्बोनेट, सोडियम किंवा पोटॅशियम सोडाच्या जलीय द्रावणात सोबत उकळला असताना कार्बोक्सिलिक आम्लाची सोडियम किंवा पोटॅशियम क्षार हे निर्मिती होते। त्या क्षारालाच साबण असे म्हणतात। तेल किंवा चरबी आम्लरीयुक्त जल अपघटन प्रक्रियेस साबणीकरण असेही म्हणतात। यापासून आपण नित्य उपयोग करणारे हे साबण हे बनतात। तर आपण या पाठात
पदार्थ आम्ल, उदासीन पदार्थ आम्लरी, त्यांचे पीएच क्षार व काही क्षार व महत्त्वाचे क्षारांबद्दल जाणून घेतलं. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.